कळंबोलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी कळंबोलीमध्ये विविध ठिकाणी असलेल्या रस्त्यातील खड्ड्यांचे श्राद्ध घालून सिडको आणि महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध केला आहे। यावेळी मनसैनिकांसह नागरिकांनीही सहभाग नोंदवून संताप व्यक्त केलाय। मनसेकडून 8 दिवसाचा अल्टिमेट सिडको प्रशासनाला देण्यात आला असून 8 दिवसांमध्ये रस्त्याची स्थिती सुधारली नाही तर कळंबोली मनसे आक्रमकपणे आंदोलन उभारून सिडको प्रशासनाला जागे करतील असा इशारा शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सिडको प्रशासनाला दिलाय। कशासाठी आज आंदोलन करण्यात आलेलं आहे? अनेक वर्षापासून कळंबोली शहरात जेव्हा बघावत रस्त्याची परिस्थिती ही म्हणजे वारंवार तशीच असते। आज सिडकोला आम्ही अनेक वेळा निवेदन दिली आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही रस्ते हे करा। तुम्ही बघितलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून कळंबोलीचा मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथे आम्ही प्रत्येक वर्ष आंदोलन करतो। आंदोलन केलं की तात्पुरता ते खडी टाकतात आणि खडी टाकली की ते एक महिन्यामध्ये ते रस्त्याची वाट लागते। असे तुम्ही कळंबोलीमध्ये बघितलं की अनेक रस्ते एकदम खराब आहे, त्याचे लोकांचे जीव जात आहेत। या प्रशासनाला सिडको प्रशासनाचं काही पडलं नाही, त्यासाठी आम्ही हे आंदोलन आम्ही इथे केलं आहे। जो एका आठवड्यामध्ये जर सिडकोने हे रस्ते जर नीट केले नाही तर हे आमचं आंदोलन शांत पद्धतीने आहे, पण एका आठवड्यात मनसे स्टाईल काय असते ते त्यांना दाखवून देऊ आम्ही।